सजन भवाचे आखिले वैभवाचे जिवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंत काळी। श्रीराम प्रापंचिक सुख ऐश्वर्य श्रीमंती प्रसिद्धी या आकर्षणांमध्ये गुरुपटून जाणं हे अगदी सहज शक्य आहे, पण कोणाला? अशा लोकांना ज्यांचा मनावर ताबा नाही, विचारांवर पकड नाही, दूरपर्यंत वाळूवर किंवा रस्त्यावर ऊन पडलं असेल तर त्या ठिकाणी पाणी पडलं आहे का असा प्रश्न पडून हरिण फक्त दिसणाऱ्या पाण्यामागे धावत सुटतं, पण तिथे पोचल्यावर तिथे पाणी नसतंच, ते आभासी पाणी अजून दूर गेलेलं असतं, यालाच मृगजळ म्हणतात। मग आपल्या जीवाची अवस्था त्याच हरणासारखी होते, जेव्हा संपत्ती ऐश्वर हे सगळं दिसतं तेव्हा मग अशा आभासी मृगजळामागे धावणाऱ्या लोकांना मी आपलं कसं मानू? हे असे लोक जोपर्यंत माझ्यापासून त्यांचा स्वार्थ साधला जातोय तोपर्यंतच माझ्याबरोबर असणार, पण कधीकाळी कोणत्याही संकटात हेच लोक मला सोडून जातील आणि त्यावेळी एकटा रामराया माझ्यासाठी माझ्याबरोबर असणार आहे। प्रभू श्रीराम या देवतेकडून आपण काय घ्यावे? तर सद्विचार, सद्गुण, नीतिमत्ता या गोष्टी। थोडक्यात, कोणत्याही संकटात नीतिमत्ता सोडून चालणार नाही, सद्विचारांनी त्यावर मात करावीच लागेल। हाच सद्गुण साधकाला त्याच्या हृदयस्थ श्रीराम शक्तीशी थेट भेट घालून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल। अगदी अंतकाळीसुद्धा जर धावून येणारा कोणी असेल तो हृदयस्थ सद्गुणरूपी श्रीराम, जो माझ्या वृत्तीच्या जगात रघुवीर म्हणून आहे। या ओवीचा अर्थ कळल्यानंतर परत एकदा ही ओवी आपण ऐकूया आणि म्हणूया। सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जिवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंत काळी। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।